तुमची सुद्धा नाक वाहत राहते का? नाक गळत असेल तर त्यावर मिनिटात आराम मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा काही उपाय ट्राय करता का? ते उपाय नक्कीच फायदेशीर ठरतात का? वाहतं नाक, सर्दी यावर घरच्या घरी काही सोपे उपाय आणि झटपट उपाय करता येतात का? ही सगळी माहिती जर जाणून घ्यायची असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघायला गेलं तर बदलत्या ऋतूमुळे किंवा तर वातावरणातील बदलांमुळे अनेकांना शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यापैकी एक म्हणजे काय तर नाक वाहण्याची समस्या. ही खूप कॉमन समस्या असते. सर्दी, खोकला, फ्लू, नाकाशी संबंधित संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन, थंड हवामान किंवा तापमानात अचानक जर बदल झाला असेल, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा तर तुमच्या हॉर्मोनल चेंजेसमुळे, ह्या सगळ्या कारणांमुळे, त्याचबरोबर पर्यावरणातील काही घटकसुद्धा यामध्ये खूप मोठा पार्ट प्ले करत असतात. हॉर्मोनल बदल, नाकाला दुखापत, त्याचबरोबर श्वसन प्रणालीशी संबंधित एक विकार, असे या अनेक कारणांमुळे नाक गळण्याचा त्रास हा प्रत्येकाला कधी ना कधीतरी उद्भवतो. एक किंवा दोन्ही नाकपुड्यांमधून पातळ स्त्राव बाहेर येऊ शकतो. वाहत्या नाकामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं, खूप अनकम्फर्टेबल तुम्ही फील करू शकता. खोकला किंवा घसादुखीची समस्या देखील असू शकते. यावरच सोपे उपाय आणि झटपट उपाय कसे करता येतील आणि त्याचबरोबर मिनिटात तुम्हाला आराम कसा मिळेल ते आपण पाहूयात. सर्वात पहिला आणि सोपा उपाय, गरम चहा प्या. गरमागरम मसाला चहा प्या. मुळात दिवसातून दोनच वेळा तुम्हाला हा चहा प्यायचा आहे. सतत आराम मिळावा म्हणून सतत चहा पीत बसू नका. शिवाय तुम्ही गरमागरम सूपसुद्धा पिऊ शकता. तिखट, तेलकट हे सगळं खाणं अवॉइड करा. जेव्हा तुम्हाला सर्दी, खोकला, कफ किंवा घशात खवखव होत असेल तेव्हा तेलकट, तिखट, तुपट हे सगळं अवॉइड करा. वाफ घेणं. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यावर गॅस बंद करा आणि ते गरम पाणी साईडला घ्या. म्हणजे गॅसवर ते ठेवू नका, साईडला घ्या. आणि मग त्याच्यावर तुम्ही टॉवेल डोक्यावर घेऊन झाकून गरम पाण्याची किमान 5 मिनिटे वाफ घ्या. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही स्टीमर जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सुद्धा यूज करू शकता. नाक वाहण्याची जी समस्या आहे त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून 2 ते 4 वेळा असे उपाय करायलाच हवेत. ओव्याची वाफ घ्या. 2 चमचे ओवा तव्यावर तुम्हाला भाजून घ्यायचं आहे आणि मग एका रुमालामध्ये ते टाकून तुम्ही त्याची पुडी बनवून घ्या. थोड्या थोड्या वेळाने का होईना याचा वास घेत राहा. अगदी थंड होऊ देऊ नका, कोमट कोमट असेल तर उत्तम. याने सुद्धा लवकर आराम मिळतो. निलगिरी तेल एक रुमाल घ्या, त्यावर काही निलगिरीचे थेंब घाला. संपूर्ण दिवसभर म्हणजे तुम्ही या रुमालाचा सुगंध नाकाला लावू शकता किंवा तर तुम्ही प्रत्येक 5 ते 6 तासांनी रुमाल चेंज करत राहा. असं केल्याने तुम्हाला दिवसभर नाक वाहत असेल तर आराम नक्कीच मिळू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळालेली असणारच आहे. ह्या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.